झाली शरद पवार साहेबांसोबत आणि तुम्ही भेटायला पण गेले होते ना, की काय चर्चा झाली दोघांमध्ये? नाही, संदीप अंबर साहेब बऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आज साहेबांच्या सत्कारासाठी व आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपले नेते आल्यामुळे अनिश्चितपणे सर्व आदिवासी बांधव आम्ही खरं तर साहेबांच्या बद्दल आलो होतो, परंतु आम्हाला साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना बारामतीला बोलवले आणि मग भेटून ते चर्चा करणार त्यांना. तुम्ही काही पक्षामध्ये इच्छुक आहेत का त्यांच्या जायला? नाही, आम्हाला कसं होतं संदीप अंबर साहेब बघा, आम्ही तर एखादा आता पक्ष भरपूर आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामुळं जर आम्हाला पवार साहेबांनी तिकीट दिली तर निश्चितपणे आपलं आम्ही त्याचा स्वीकार करू. आतून बेनकेंना सोडणार तुम्ही? नाही नाही, आत्ता सध्या कसं आहे, आम्ही पवार साहेबांचं पण इच्छुक आहे आणि आजीदादाचं पण इच्छुक आहे, आणि अजून त्याच्यापेक्षा आमचं म्हणणं एवढंच आहे का पुणे जिल्ह्यामध्ये एकदा आदिवासी बांधवाला कोणाला तिकीट द्यावा, त्यामध्ये मी सर्व आता ह्या कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांच्या नातसून आहेत, म्हणजे देवरामजी मुंडे सूनबाई, आणि हे देवळे गावचे लोक सरपंच आहे, या महिला आघाडीचे आमच्या सैचारी हे सगळ्या उपसरपंच भारवचे आहे, आता आमचे बरेच पाच पंचवीस सरपंच आले, परंतु ते आता गेले कार्यक्रम झाल्यानंतर, तुम्ही आम्हाला भेटलात, परंतु आम्ही खरोखर म्हणजे आमदारकीसाठी आम्ही इच्छुक आहेत, माझी इच्छा नव्हती परंतु समाज ऐकत नाही, गावोगावी बैठका सुरू झाल्यात आणि गावागावामधून मी खरं तर आत्तापर्यंत जाहीर नव्हतं केलं, पण मी आज सर्व कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं साहेब काही करा, तुम्हाला जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षातून तुम्ही तिकीट घ्यायला हरकत नाही, कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांचं स्वप्न ते अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तर संपूर्ण सर्वसामान्य माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील, तुम्ही सर्वसामान्य माणसामध्ये काम करताय, रात्रंदिवस झगडताय, त्याची पावती तुम्हाला मिळेल, कारण आत्ता जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 लोक सध्या इच्छुक आहेत, आता कुणाला तिकीट मिळेल कुणाला मिळणार नाही, कोण अपक्ष राहील कोण कुठल्या पक्षाकडे उभा राहील, पक्षांची सुद्धा संख्या 9-10 पक्षांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे, आणि आता जसं जसं निवडणूक जवळ येईल तसं लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र झालेल्या आहेत, आणि मी जवळजवळ महिना झाला मग आमच्या सर्व आदिवासी भागातील सर्व संघटनेचे मला फोन येतात, साहेब तुम्ही काय करणार आहे, तुम्ही लवकर घोषणा करा, तर मी अजूनपर्यंत मी जाहीर नव्हतं केलं, पण खरं तर मोरे साहेब संदीप भाऊ मी आमदारकीला इच्छुक जनतेमुळे झालेलं आहे, आणि सर्व जाती धर्माचे लोक सर्व मित्रपरिवार म्हणजे निस्ता पश्चिम मागत नाही, संपूर्ण जुन्नर तालुक्यातील माझा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, 2002 मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर 13 तालुक्याचा कारभार मी खरं तर चांगल्या पद्धतीने मी केलेला आहे जिल्हा परिषदेचा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पितर साहेब या नेत्यांनी मला खरं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी मी चांगल्या प्रकारची पार पाडलेली आहे, आणि त्यामुळं आता तळागाळातला माणूस सर्वसामान्य एखाद्या वेळेला कार्यकर्ते नेते मंडळी लवकर म्हणणार नाही, पण सर्वसामान्य माणूस म्हणतोय की आता आदिवासी वादळ तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही लढायचं, तुम्ही आता रडायचं नाही, तुम्ही आता लढायचं, अशा प्रकारचा आदेश जनतेतून सूर निघतोय, आणि त्या आदेशानुसार मी आज खरं तर पवारसाहेबांची आम्ही सर्वांनी भेट घेतली, आम्ही पवारसाहेबांकडं निवेदनही दिलेलं आहे, आणि आम्ही एवढ्या 7-8 दिवसामध्ये पवारसाहेबांकडे आमचं स्पष्टीकरण करणार आहे की जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये तुम्हाला आमच्याकडून चांगल्या प्रकारची मदत होईल, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये एक जागा तुम्ही खरं तर आम्हाला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आणि ज्याने व तुमच्या शरद पवारच्या आशीर्वादाने जी जिल्हा परिषद मी कार्यक्षम म्हणून कार्यकर्ता म्हणून ती पाहिलेली आहे, जो माणूस 13 तालुक्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कारभार बघू शकतो तो जुन्नर तालुक्याचा कारभार बघायला मला काय अवघड नाही अशी मानसिकता सर्वसामान्य माणसाची झालेली आहे, आणि ती मानसिकता ते सर्वसामान्य जनतेचं गरिबांचं विचार घेऊन मी खरं तर पुढं जाणार आहे, आणि म्हणून मी या इकडे नेते हे सुद्धा आमच्या मतदारसंघातले कार्यकर्ते आहेत, हे सगळे आम्ही या नात्याने चंद्रकांत तळपे आमचे सिनियर कार्यकर्ते आहेत या तळपे साहेब, आणि म्हणून एकदा आम्ही सगळे मंडळी पवारसाहेबांना बारामतीला आम्ही 1-2 गाड्या घेऊन जाणार आणि पवारसाहेबांना आम्ही ठणकावून सांगणार आहेत की साहेब आता आम्हाला एकदा तिकीट द्या, बरोबर आहे का?
तुम्हाला काय वाटतं, पवार साहेबांनी दिलं पाहिजे का देवराम लांडे तिकीट? दिलं पाहिजे. देवराव शेठ बोलतात बरोबर आहे. तुझं काय ताकद आहे अध्यक्ष झाल्याची ऍडमिशन, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे ताकद तू राहील, त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काय चुके असं आम्हालाही म्हणता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, देवराम लांडेंना तिकीट दिलं पाहिजे का शरद पवारांनी? दिलंच पाहिजे. याचं कारण तुम्हाला सांगतो, तालुक्यामध्ये 65 आदिवासी गावं असताना 65,000 कमीत कमी 65,000 मतदान आदिवासींचं आहे. आणि जर पक्षाने तिकीट दिलं तर 65,000 मतदान आदिवासींचं अधिक पक्षाचं जर मतदान मिळालं तर उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, याच्यात कुठलाही वादच नाही. अशा पद्धतीनं जर काम केलं तर आदिवासी समाजही चांगल्या पद्धतीनं आपल्या इथून पुढच्या काळात आपल्याबरोबर राहील आणि आमदारही आदिवासींचा होईल, त्यामुळं एक अभिमानाची भूमिका तयार होईल. तुमचं काय म्हणणं? देवराम लांडे हे आता शरद पवारांकडे गेले होते तिकीट मागण्यासाठी, शरद पवारांनी त्यांना बारामतीला बोलवले. तसं म्हणा गेलं बाबा, आपल्या पश्चिम भागाला आमदार अजून झालेलं असते, आपले मुंडे आपले याचे मुंडे साहेब झाले जुन्या कृष्णा मुंडे, तेव्हापासून आजपर्यंत आपल्या पश्चिम भागात माणूसच नाही. बाळासाहेबांनी केलं तर प्रयत्न नाही जमलो, परंतु जर समजा असं काय झालं तर काय आपला आनंदच आहे त्या विषयात. काय आपल्या भागाचा पाठिंबा राहील देवराम लांडे? राहू शकतो आपल्या भागाच्या दृष्टीनं. तुम्हाला काय वाटतं, तिकीट दिलं पाहिजे ना? अनेक मातब्बर लोक आहेत पैशावाले, देवराम लांडे त्यांनी भाऊ लागेल का? मग सांगणार ना, 61,000 मतदान आहे आदिवासी सांगणार. पश्चिम भागाचा विकास होईल ना? विकास होऊ शकतो. हा मग तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तरी म्हणजे पूर्ण पश्चिम पट्ट्यात वरती असं वाटतं की म्हणजे कृष्णराव मुंडेंनंतर आमच्या आदिवासी समाजाची धुरा त्यांच्यानंतर म्हणजे देवराम लांडे साहेबांनी घ्यावी त्यांच्या हातात असं आम्हाला वाटतं. लांडेंना तिकीट मिळाल्याच्या नंतर आदिवासी जनता काम करेल असं वाटतं? करेल ना, का नाही करणार? फक्त आदिवासी तालुक्याचा आमदार होऊ शकतो का? नाही तसं नाही, म्हणजे आता आदिवासी समाजामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. आमच्या इथे असं आहे की म्हणजे प्रत्येकाने एकजुटीने येऊन जर निश्चय केला की हा आम्हाला आमचा माणूस निवडून द्यायचा आहे, तर नक्कीच म्हणजे आम्हाला असं वाटतं की देवराम लांडे साहेब निवडून येतील. लांडे साहेब आता जनतेचं म्हणजे पाठिंबा आहे तुम्हाला, उद्या असं बी लोक विचार करतील का देवराम लांडे फक्त आता निवडणूक आली म्हणून फक्त घोषणाबाजी करतात, ऐनवेळ ते माघार घेऊ शकतात? एकदाच मुंडेताई, तसं खरं तर असं कधीच होणार नाही. आता सरपंचताई या कैलासवासी कृष्णा मुंडेंच्या नातसून आहेत, घोषणा मुंडे म्हणून देवरामजी मुंडे साहेबांच्या त्या कुंबा आहेत आणि त्या राजूरगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. आणि म्हणून असे अनेक आजी माजी सरपंच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही जी तुम्ही शंका विचारली की बुवा तुम्ही नंतर मैदान सोडाल का, पण देवराम लांडे हात लावलेला पहिलवानी, एकदा का मैदान तू उतरलो तर मागं हटणार नाही असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे. आणि म्हणून मी संदीप भाऊ खूप म्हणजे माझी इच्छा आजपर्यंत नव्हती बा एवढी आपण लोकांचा आढावा घ्यावा, परंतु मी सर्व 40-50 गावं पूर्व भागात तिथे पिंपळ गाव जोगा असेल बेल्यापासून तर आण्यापर्यंत नारंगावपर्यंत सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन मी खरं तर निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये मी आहे. जनतेला काय तुम्ही आव्हान करणार? आदिवासी जनता मतदान करणार आहे, बाकीचे समाजाचे लोक पण सर्व मला मदत करतील. आणि माझी एक इच्छा आहे का जुन्नर तालुक्याला नवाचार हवा असं सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे की वादळ हे माझं कंसात नाव आहे आदिवासी वादळ, हे वादळ कुठं बी कुठं एखादा अपघात होऊ द्या, कुठं कोणावर अन्याय होऊ द्या, कुठं कुठलाही प्रसंग असू द्या, त्या ठिकाणी मला रात्री अवरात्री फोन आल्यानंतर मी धावून जाणारे एक कार्यकर्ता आहे. परवालाच एक प्रसंग घडला होता पांघरे माथेवर. सरपंच साहेब, लांडे साहेब आता उमेदवारी करतात, काही लोक टिंगल्या करतात आमदार की लढणार म्हणून, तुम्ही कसं पाहताय? खरं पाहिलं तर टिंगल्या करणाऱ्यांची क्यू येते, कारण समाजामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये किंवा पूर्व भागामध्ये जर प्रत्येक गावागावामध्ये किंवा गरिबांपर्यंत जर पोचणारा कोणी माणूस असेल तर तो लांडे साहेब आहेत. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी राजकारणात फारसा जुना नाही, परंतु 1-2 वर्षापूर्वीचा अनुभव आहे की लांडे साहेब प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जातात आणि प्रत्येकास म्हणजे समाजापर्यंत एक आपली आपुलकीचे नाळ जोडलेली माणूस म्हणजे लांडे साहेब आहेत. आणि भविष्याचा विचार केला तर नक्कीच समाज हा म्हणतो त्यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की समाज आणि मित्रपरिवार असं जर सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच लांडे साहेबांचा विजय हा अटळ आहे. संदीप भाऊ,
10 तारखेला माझा वाढदिवस आहे. मी काय करायचं ते समाजाच्या वतीने त्या ठिकाणी 10 तारखेला एक मोठी घोषणा होणार आहे आणि म्हणून त्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन येत्या 10 तारखेला वाढदिवसाच्या दिवशी समाज बांधवत माझी घोषणा करतील. धन्यवाद.